ऐप शिव का। तू गेम हरलीस वाटत। अंकुश प्लीज। तो मला प्लीज काय? तू स्वतःला प्लीज कर। तुला काय वाटलं होतं? त्या विक्रांतची क्लिप दाखवून तू एंगेजमेंट मोडशील। काय झालं? आपल्या सो कॉल्ड करमरकर फॅमिलीनं बाउन्सर टाकला, कारण त्यांना काहीच फरक पडत नाही। हे बघ ऍप्स, जिथे काहीच बदलणार नाही ना तिथे डोकं लावूच नाही। मी लावत नाही आणि तूही लावू नकोस। ए, तू माझा क्लास घ्यायला आलायस का? हा हे बघ, मला तुझं ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही। ओके, फालतू गोष्टी करत बसतो, तू जा। ओके, जस्ट गो। ठीक आहे, जाता जाता एकच सांगतो, उगाच फिल्म मधल्या हिरोईन सारखी ना रडत बसू नकोस। खिडकीतून कोणीही येऊन तुला पळवून घेऊन जाणार नाहीये। सो तुझी तू पळून जा कायमची। हो, हे तू मला सांगतोयस? मी कदाचित जगातला पहिला भाऊ असेन जो एंगेजमेंटच्या आदल्या रात्री बहिणीला पळून जायला सांगतोय। ऍप्स आहे, आपण कधी टिपिकली रक्षाबंधन किंवा भाऊबीज सेलिब्रेट नाही केले ना, सो ही आत्तापर्यंतची माझी ओवाळणी समज। चल आता उगाच इमोशनल नको, चल। हाच मॉरल सपोर्ट हवा होता, श्वास तू दिलाय। आज पहिल्यांदा आपलं एकमत झालंय, हो ना? वाईट झालं। भेट होण्याचा सुद्धा चांगला टायमिंग आहे माझ्या आयुष्यात। हो रिअली? ए, तिथेच राहायचा विचार आहे काय? पटा लवकर आवरा सगळं, रात्री थांबायचं नाही तर। आम्हाला काय घर लागणं आहे इथं राहायला? आवरायला लागलोय, दिसत नाही। मॅडम थांबा, मॅडम मॅडम थांबा, मॅडम तुम्हाला बाहेर जाता यायचं नाही। बाजूला हो, नाहीतर नोकरी वरून काढून टाकेन सांगते मी। मी नाही जाऊन द्यायचो, मोठ्या साहेबांची परवानगी घेऊन या, लगेच सोडतो। मी मारेन हा, कुंडी फेकून मारून सांगते मी। तू इथे काय करतोय? गप्पा मारत बसायचे का निघायचं इथन? हो ये। लवकर बस, चला पटकन पटकन। थँक गॉड। अपूर्वा, अप्पू हे बघ तुझ्यासाठी काही सर। अरे अच्छा, गेली कुठे ही मुलगी? तुमच्या अति प्रॅक्टिकल जगण्याला कंटाळून फ्रस्ट्रेट होऊन मी या जेलमधून निघून जाते। पळून नाही, मी पुन्हा येणार नाही। आय विल नेव्हर कम बॅक। थँक यू। काय म्हणल्या? थँक यू। थँक गॉड ने म्हणाल? आता म्हणते ना मनापासून थँक यू, उगाच कशाला खेचतो रे? युअर वेलकम। बरं, हे मल्टीपर्पज, तुम्हाला पळून जायला मदत का केलीस? तू तिथे योगा योगाने नव्हतास बरोबर ना? माझं कसं आहे,
मला वाटलं की मी अशीच एखाद्याची मदत करत असतो. आउट ऑफ द वे जाऊ. हे बघ, पैसे मिळतील अशी अपेक्षा असेल तर आत्ताच सांगते, अजिबात काहीही देणार नाहीये. अहो, अपेक्षा ठेवून मदत करणार नाही मी. माझ्या मम्मीने चांगले संस्कार केलेत माझ्यावर. मला पैसे नकोय तुमचे, काहीच नकोय. अच्छा, तुला काहीच नकोय खरंच? तुला कळलं कसं की मला मदत पाहिजे म्हणून? अहो, त्या पोराचा व्हिडिओ बघितला की मी. कुणी सांगितलं होतं तुला हा शांतपणा करायला? तू चोरून लोकांचा व्हिडिओ बघतोस? हे बघा मॅडम, डेटा रिकव्हरी करताना डेटा चेक करावा लागतो. डाटा रिकव्हर करताना तू दिसला, अहो घरात जाऊन तो व्हिडिओ नसता चालला तर मलाच बोलला असता ना परत. आणि काय उपयोग झालो? घरच्यांनी व्हिडिओ दाखवून पण लग्न लावायलाच निघाले होते ना. म्हणजे तुला सगळं कळलंय तर? अहो, मला कळलंय पण तुम्हाला कळना झालंय. आता इथंच बोलत बसलो तो मुंबईची गाडी जायची निघून, आणि तुमच्या काकांची सिक्युरिटी गाडी येतीलच की. तुम्ही इथं दिसला तर घरी घेऊन जातील तुम्हाला. चला चौकशी करूया. मुंबईला जाणारी गाडी केव्हा? आता येऊन डेपोत नाही गेली सुद्धा. अहो, येणार नको. जाणारी कधी आहे? असते एक कोल्हापूर मुंबई गाडी, पण मोर्चात तोडफोड झाल्यामुळं काही गाड्यांच्या काचा फुटल्यात, त्या तशाच बाहेर काढता येत नाहीत, त्यामुळं कॅन्सल केली असेल गाडी. आता डायरेक्ट उद्या सकाळी. जाण्याचं दुसरं काही साधन, ट्रॅव्हल वगैरे? नाही नाही. तुम्ही थांबा, मी बघतो काहीतरी सोय. एक मिनिट थांब, मी ऍपवर बघते. हा बघा बघा. इथे पण काही नाहीये. मग आता कसं करूया? करूया नाही, तू एक काम कर, तू निघता, मी बघते कसं जायचंय ते. हा मी जातोच की, पण तुम्ही काय करणार? आता बघते एखाद्या ट्रकला हात दाखवून जाते. बघा, ट्रकनी वगैरे जाऊ नका. हे बघ, सांगतो तेवढं ऐका. तुमची काहीतरी जायची सोय होईस तोपर्यंत मी थांबतो इथं. झालं, आता ओव्हर स्मार्ट बनू नको. मी सांगितलं ना, हँडल करेन मी सिच्युएशन, तू जात. अहो, नाही जमायचं तुम्हाला. एक तर अशा टायमाला घरावर पडायची सवय नाही तुम्हाला, म्हणून मी म्हणते थांबतो की. ए, तू काय चान्स मारतोयस का माझ्यावर? हा, लग्न मोडलेली, घरून पळून निघालेली मुलगी आहे, चांगला चान्स आहे हो ना? हे बघ, जेवढी मदत हवी होती तेवढी केलीस. ओके, आता मंडळ आभारी आहे. गुड बाय. बसा मग रात्रभर इथंच. मला काय घेणे, अडचणी पडलेली पोरगी म्हणून मदत करायला जावं? तू उलटा आहे, आपल्यालाच ऐकवणार. जास्त करावं बोल, तुमचं आपलंच खर. I will never come. हजारदा सांगितलं तुम्हाला मुलीवर लक्ष ठेवा म्हणून. काय केलं तुम्ही? एवढं मोठं हॉस्पिटल चालवता, स्वतःच्या मुलीवर लक्ष ठेवता येत नाही? माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, मलाच काहीतरी करावा लागेल आता. मात्रे! हा सर. उस्ताद साहेब, मी साहेब, जी साहेब, एवढंच करत बसा. आपल्याकडे एवढी सिक्युरिटी असताना पोरगी बंगल्यातनं बाहेर गेली कशी? साहेब, तासाभरात हुडकून करतो ताई साहेबांना. तासाभरात जर परत आला नाहीत ना, तर तुम्ही परत येऊ नका. जा. नसेल तर राहू दे की, आपल्या बरोबर येऊ दे की. ती आपल्यावर का? माझ्यावर का नाही? तुझ्यावर का? माझ्यावर चालत नाही. तुझी वहिनी आहे ती. वहिनी? कोणाची वहिनी?
एक गुंड. ए यारे, सोडा देना पैसे अब निकाल धरा गट 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 गट. नाही ऐकून या लवकर. कुठे आलो? कुठे आपण? अहो सांगतो पण आधी उतरा की. नाही आधी सांग. ओरडू नका, घरी आलोय. माझ्या तुझ्या रूमवर? रूम नाही, घर आहे माझं. अहो एवढा मोठा बंगला दिस नका आता. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. कुणाला विचारून मला इथे आणलं? एखाद्या 5-star हॉटेलमध्ये सोडता नाही आलं तुला? कसं आहे मॅडम, आमच्या सारख्या गरीबांना अडचणीत असो किंवा आनंदात असो घरचीच आठवण येते पहिल्यांदा, म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो. आणि त्याची मग 5-star नाही हो माझ्या डोक्यात आलं. तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते एक काम करा, तुमचं सामान सुमान घ्या, आधी माझ्या बाईकवरनं उतरा आणि इथनं बाहेर चालत जा. या गेटच्या बाहेर पडून तुम्ही खालच्या अंगाला चालत गेलात की 2-5 मिनिटाच्या अंतर रिक्षाचं स्टँड आहे, तिथं तुम्हाला रिक्षा मिळेल. त्या रिक्षात बसा. मग नका बसू, घरी जा किंवा नका जाऊ, तुमची मर्जी, तुम्हाला पाहिजे ते करा. आणि इथनं बाहेर पडल्यानंतर आधीची सगळी मंडळी तुमच्या स्वागताला तयार असतीलच. जर तुम्ही इथनं तिकडे गेल्यावर काही झालं तर परत मी तुम्हाला काय वाचवलं येत नसतो. तेव्हा शुभरात्री, गुड नाईट. ए हॅलो मल्टीपर्पज. मला वाटतं आजची रात्र मी तुझ्या घरी थांबू शकते. आय मीन आय ॲडजस्ट. पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय? अहो आता काय, म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांनी पाहिलं उद्या सकाळी आणि विचारलं तुम्ही कोण तर काय सांगायचं त्यांना? अरे पाहतील तेव्हा ना, मी त्यांना दिसणारच नाही. दिसणार नाही? अहो तुमच्याकडे काय मिस्टर इंडियाचं गडे आहे काय? दिसणार नाही म्हणे काही काय बोलताय? दिसणार नाही म्हणजे हे बघ, मी आजची रात्र इथे थांबणार आहे, राईट? हां. म्हणजे आता सगळे झोपले असतील, आपण गपचूप तुझ्या रूममध्ये जाऊ आणि उद्या सकाळी सगळे उठायच्या आधी मी इथून सटकेन. म्हणजे मी इथे येऊन गेले ह्याची हिंटसुद्धा कोणाला लागणार नाही. प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही बोलता ते बरोबर आहे आणि तसं झालं तर चांगलंच आहे की, पण नाही झालं तर काय? आता तुझ्या मनातच नसेल तर मी काही म्हटलं तरी तुला पटणार नाही. एक काम करू का, मी शेतात जाऊन लपू? नाही एवढा पण वाईट वागवायचं नाही मी तुम्हाला. आणि कसं आहे या टायमाला शेतात लई किडे विंचू फिरत असते. आणा सामान दे इकडं. तुम्ही बघा आत येताना गडबड गोंधळ कुठला पण आवाज करू नका, माझ्या घरचे झोपलेत आत्ता. हो का? थँक्यू. चला.
कोण रे? जंकयार्ड मध्ये राहतोस? ओ तुम्हाला माहित नाही काय, ले मोठे मोठे शास्त्रज्ञ अशा जंकयार्ड मध्ये राहायचे, अशाच जागी बसून त्यांनी मोठे मोठे शोध लावले. एवढंच काय, जगातल्या ले मोठ्या कंपन्या पण अशा छोट्या जागेत सुरू झाल्या होत्या. तुला काय शास्त्रज्ञ व्हायचंय की काय? व्हायचं? अहो मी आहेच शास्त्रज्ञ, दोन चार छोटे मोठे शोध लावून पण झालेत माझे. माझ्या बाईक कडे बघून कळत नाही होय. कळत. दोन तीन शोध ना मी पण लावले, सांगेन कधीतरी. बरं मला खूप झोप आली, कुठे झोपू? कुठं म्हणजे? इथं बेडवर. इथे? हा ढेकूण नाही ना. मी इतकी वर्ष इथं झोपतोय बघा, मला कधी नाही चावले आजपर्यंत. कूल, चल गुड नाईट. हा बाय. गुड नाईट. गुड नाईट. करतोयस? बूट काढतोय. मी म्हणाले ना गुड नाईट, जा आता जाऊन झोप. जाऊन झोप म्हणजे? तुम्ही इथं बेडवर झोपा आणि मी जमिनीवर झोपतो की सतरणी टाकून. व्हॉट, आपण दोघं एकत्र एकाच रूम मध्ये झोपणार आहोत? इम्पॉसिबल. हा हे बघ, मला सवयच नाही आहे कोणासोबत रूम शेअर करायची. मी माझ्या रूम मध्ये पण एकटीच असते, तुला कळतंय ना. हळू हळू बोला, आवाज खाली ठेवा, माझ्या घरची जागे होती. ओके सॉरी, मला खरंच झोप येणार नाही. तू प्लीज बघ ना तुझं काहीतरी. बघतो आता काय. ग्रेट, ठीक आहे. काय झालं? जातोयस ना? अहो काय जातोयस ना, जातोयस ना लावलंय. विचार करेल तरी वेळ द्या की मला काय माहिती तुमचं असं. आता माहित झालं ना? माहित झालं. हा व्हेरी गुड, जातो आमच्या नानांच्या रूम मध्ये झोपायला, उशीर झालाय खरं. हे बघ, तू कोणाच्याही खोलीत जाऊन झोप, आय डोंट केअर एट ऑल, पण इथे नको. ओके गुड नाईट. हा गुड नाईट. ए मल्टीपर्पज, ऐक ना, तुझा टिफिन कुठे आहे? टिफिन नाही, घरात कशाला पाहिजे टिफिन. भूक लागली काय? नाही, मला त्याचा आकार खूप आवडला म्हणून विचारते. समजलं, तुम्ही आवरून घ्या, काहीतरी आणतो खायला. अरे इतक्या रात्री असेल का काही? हां मग, आमच्या घरी शिवड्यात एकतरी भाकर असतीच. आमची मम्मी नेहमी म्हणती, रात्री बेरात्री आडला नडला कोणी घरी आला तो पशी जायला नको. काही ना काहीतरी ती ठेवती नेहमी. बघतो मी. ओके भाकरी का? सूप नसेल म्हणजे कसं आहे, रात्री मी जास्त हेवी खात नाही. हे बघा मी काय करतो, जे आसन ते घेऊन येतो, जमत असेल तर खा, नाही तर उपाशीपोटी झोपा. कसं आहे, कधी मधी उपाशीपोटी झोपले पण बरं असतंय पोटासाठी. हाव मीन जा. हा घेऊन ये आणि स्वस्त बसा, मी दरवाजा बाहेरून लावून घेतोय. थँक्यू. तू जागी होय अजून? मला वाटलं झोपलेशील की. इजा तुला किती वेळा सांगितलं थंडगार जेवण जेवायचं नाही. हा मी गरमच करत होतो की. आणि हे काय,
दोन ताट कुणासाठी? दोन ताट? हा, दोन ताट कशाला घेतली असतील मी? तुम्हालाच विचारतोय. हा, उशीर झालाय ना, झोप एवढी आली आहे, अर्धवट झोपेत कशी दोन ताट घेतली कळलंच नाही. मग तुझं बस, मी गरम करून. नाही मी घेतो ना. नाही मी देते. अगं मम्मी मी घेतो. मी देते गरम करून. अगं मम्मी उशीर झालाय. जा 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 तू झोप जाऊन. जा बस. अगं मम्मी मी म्हणलं जेवतो की मी. अरे जरा शांत मनात जेव की. हा हा मी शांत मनाने जेवतो, पण तू झोपायला जा बरं आता. अगं बाई रोज सांगतो मम्मी समोर बस, आणि आज काय झालं रे? अगं आता उशीर केवढा झालाय बघ की, म्हणून म्हणतोय मी जेवतो, सगळं नंतर आवरून पण ठेवतो, तू झोपायला जा बरं. नाही मी तुला खाऊ घातल्या बिगर इथून जाणार नाही. अगं काय मम्मी उगा तुझं काहीतरी. हे बघ नाना उठली त्यांनी पाहिलं, चिडतील नंतर म्हणतील मला लाडवून ठेवलंय म्हणून. काय चिडायची नाही, माणूस सगळं पोटासाठीच करतो ना व, आणि त्यालाच नाही म्हणून काय उपयोग. हा बरोबर आहे. मग मी असं करतो, मी हे घेऊन वरती जातो, खोलीत बसून जेवतो, वाढलेलं सगळं संपी ना. बस तू तसं ऐकणार नाही. बस माझ्या हातानं मी खाऊ घातल्या बिगर जाणार नाही, तुला सांगितलं ना व, तर खा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.